जी मराठी वाहिनीवरील ती परत आली या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मालिकेतील प्रत्येक पात्र कायमच चर्चेचा विषय ठरत होतं. या मालिकेतलं पोलीस अधिकाऱ्याचं पात्र तुम्हाला आठवते का? मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेता देवेंद्र सरदार यांनी साकारली होती. देवेंद्र सध्या छू मंतर या विनोदी नाटकात काम करतात. या नाटकाच्या टीमने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. स्वरांजली आणि स्वराली या दोन बहिणींवर सतत शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च लागत असणारे छू मंतर नाटकाच्या टीमने समाजापुढे आदर्श निर्माण केला. या नाटकाच्या निमित्ताने देवेंद्र यांनी एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले की काल सौच्या छूमंतर नाटकाच्या नाट्य प्रयोगातून स्वराली आणि स्वरांजली या दोन बहिणींच्या शस्त्रक्रियासाठी केलेल्या पहिल्या प्रयोगातून 81,700 रुपये रोख रक्कम त्यांच्या पालकांकडे प्रेक्षकांसमोर सुपूर्त केली. अजून 9 प्रयोग छूमंतर टीम यांच्या मदतीसाठी करणार आहे. याचा पुढचा प्रयोग कर्जत येथे 6 मार्चला रॉयल गार्डनला आहे. नक्की या, तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो, असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली चर्चेत असून हे नाटक पाहण्यासाठी नाटकाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना आवाहन केलं. नाटकाचे अजून 9 प्रयोग होणार असून त्यातून मिळणारी रक्कम या दोन्ही बहिणींच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. नाटकाच्या टीमने घेतलेला हा निर्णय सुप्त ठरला असून प्रेक्षकांकडूनही या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. देवेंद्र यांनी ती परत आली या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी याआधी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत रायप्पाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका बरीच गाजली देखील होती. अशा अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये त्यांनी आजवर काम केलं. सध्या मात्र त्यांचं छू मंतर हे नाटक चांगलंच गाजतंय. काय सांगितलं होतं सर? प्लीज समजून घ्या, आम्ही पळून जाण्याच्या विचारात नव्हतो. फक्त माझ्या आईला फोन करायचा होता. आम्हाला म्हटलं इथे तुम्हाला वाटण्यापेक्षा मी जे सांगितलंय ते महत्वाचं आहे. नियम म्हणजे नियम, आणि नियम मोडणारी माणसं मला माझ्या नजरेसमोर नको आहेत. तर मग तुम्हाला देवेंद्र यांनी नाटकातून सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.